नमस्कार, आहार रस मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गार्लिक ब्रेड। गार्लिक ब्रेड अगदी साधा सोपा बनणारा ब्रेकफास्ट आहे, जो घरात अवेलेबल असणाऱ्या वस्तूंपासून पटकन बनवता येतो। चला तर मग सुरू करूया। चला तर मग साहित्य बघूया। मी चीज ग्रेट करून घेतले, म्हणजेच किसून घेतलेले आहे। दोन ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत। तुमच्याकडे ब्राउन किंवा व्हाइट जो ब्रेड असेल तो घेऊ शकता। लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा जिरं घेतलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर। बटर लागणार आहे 1 मोठा टेबलस्पून। बटर मी घेतलेलं आहे आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहे। चिली फ्लेक्स नसतील तर घरी लाल मिरची असेल तर तिला बारीक करून कापून घेऊ शकता। चला तर मग सुरू करूया। बघा, मी लसूण बारीक किसून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण बटर घालणार आहोत, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडस जिरं। आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आपण बटर मध्ये आणि याचा स्प्रेड तयार होईल। आपलं गार्लिक ब्रेडच स्प्रेड तयार झालेलं आहे। आता ब्रेड आपण गरम करायला घेऊया। आता आपल्याला गार्लिक ब्रेडच स्प्रेड जे बनवलेलं आहे ते फक्त एका ब्रेडला लावायचं आहे आणि एका ब्रेड वरती आपल्याला ग्रेटेड चीज टाकायचं, किसलेलं चीज। छान स्प्रेड करून घेऊया सर्व बाजूने। आता एका ब्रेडवर किसलेलं चीज मी टाकते। चीज तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही हवं तसं घेऊ शकता। आता आपल्याला हे गार्लिक स्प्रेडची साइड वर घेऊन तो पाव ह्याच्यावरती चीज वरती ठेवायचा आहे। हलकस थोडं दाबून घेते हलक्या हाताने। आता आपल्याला गार्लिक स्प्रेड वाली साइड खाली तव्यावर टाकायची। तवा छान गरम झालाय, त्याच्यावर थोडस बटर घालून घेतलं तुम्ही। मध्यम आंच करायची। आता उरलेलं गार्लिक स्प्रेड आपल्याला इकडे वरती लावून घ्यायचं आहे वरच्या साइडने। आता वरती गार्लिक स्प्रेड लावून घेतले, एक साइड आता आपण पलटून घेऊया। बघा छान गोल्डन कलर आलेला आहे। आता याला झाकण ठेवून आपण दुसरी साइड पण छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत होऊ देऊया। झाकण याच्यासाठी ठेवायचं की छान चीज वितळून येईल आपलं मस्तपैकी। 1 मिनिट आपण आता होऊ देऊया याला झाकण देऊन। 1 मिनिट झालाय, आपला गार्लिक ब्रेड दोन्ही साइडने ब्राउन झालेला आहे छान। बघा मस्त पैकी। आता आपण काढून याला कट करून घेऊया। चला तर मग मस्त आपला घरच्या घरच्याच वस्तूंमधनं गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे। बघा छान चीजचा लेअर दिसतोय गरमागरम। छान केचपच्या डिपिन सोबत तुम्ही हा सर्व करू शकता आणि तुमच्या फॅमिली सोबत याचा आस्वाद घेऊ शकता। तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात हे आम्हाला नक्की कळवा। ह्याच्यासारख्याच आमच्या छान छान सोप्या पद्धतीच्या रेसिपीज आहारस चॅनलवर आहेत। त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करावं लागेल आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करावं लागेल। चला तर मग अशा छान छान रेसिपीज आमच्या शेअर पण करा, लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। थँक्यू।